नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द फाइंडिंग स्मॉल वर्ड फ्रॉम बिगर वन म्हणजे दिलेल्या शब्दातील लहान लहान अर्थपूर्ण शब्द शोधणे होय. हे शब्द कसे शोधायचे आहेत हे आपण मागील भागामध्ये शिकलो आहोत. इयत्ता 5 स्कॉलरशिप परीक्षेमध्ये या घटकावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. पुढील प्रकारचे प्रश्न विचारले जातात. दिलेल्या शब्दात किती लहान लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतील. पुढील प्रकार, दिलेल्या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने घेऊन किती लहान लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतील. पुढील प्रश्न प्रकार, दिलेल्या शब्दात किती दोन अक्षरी शब्द तयार होतील किंवा किती तीन अक्षरी शब्द तयार होतील किंवा किती चार अक्षरी शब्द तयार होतील असेही प्रश्न असतात. पुढील प्रश्न प्रकार, दिलेल्या शब्दातील पुढील पर्यायापैकी कोणता शब्द अर्थपूर्ण आहे. दिलेल्या शब्दातील पुढील पर्यायापैकी कोणता शब्द अर्थपूर्ण नाही असेही प्रश्न असतात. पुढील प्रश्न प्रकार, पुढील पर्यायापैकी दिलेल्या शब्दाशी संबंधित असलेला शब्द शोधा. पुढील पर्यायापैकी दिलेल्या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द शोधा. पुढील प्रश्न प्रकार, दिलेल्या शब्दातील नाम शोधा किंवा उपपद, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय किंवा सर्वनाम शोधा, विशेषण शोधा असेही व्याकरण दर्शक प्रश्न असतात. पुढील प्रश्न प्रकार, दिलेल्या शब्दातील अधोरेखित केलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द लिहा. दिलेल्या शब्दातील अधोरेखित केलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द लिहा असेही प्रश्न असतात. किंवा पुढील प्रश्न प्रकार बघूयात आपण. दिलेल्या शब्दात कोणत्या वाहनाचे नाव आहे ते शोधा. किंवा दिलेल्या शब्दामध्ये कोणत्या प्राण्यांचे नाव आहे, कोणत्या वाहनांचे नाव आहे, कोणत्या रंगांचे नाव आहे, कोणत्या फुलांचे नाव आहे ते शोधा असेही वेगवेगळी नावे शोधायला आपल्याला सांगितले जातात. पुढील प्रश्न प्रकार, दिलेल्या शब्दात कोणता शब्द असा आहे की तो आपल्याला शरीराचे भाग दर्शवितो, म्हणजे शरीराचे भाग दर्शविणारा शब्द शोधा असेही प्रश्न असतात. पुढील प्रश्न प्रकार, आपल्याला शब्दातील काही अक्षरे रिकामी दर्शविलेली असतात आणि या रिकाम्या जागेवर कोणती अक्षरे ठेवायची म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होतील अशा योग्य अक्षरांचा गट निवडा असेही प्रश्न असतात. विद्यार्थ्यांनो, आपण पाहिले की आपल्याला असे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मदर या शब्दापासून विविध लहान लहान अर्थपूर्ण शब्द बनविण्याचा सराव आपण केलेला होता. आता आपण मदर शब्दाशी संबंधित प्रश्नांचा सराव करूयात. पहिला प्रश्न, हाऊ मेनी वर्ड्स कॅन बी फॉर्म बाय युझिंग द लेटर्स ऑफ द वर्ड मदर. मदर शब्दातील अक्षरे घेऊन किती लहान लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पहिला पर्याय 11, दुसरा पर्याय 8, तिसरा पर्याय 6 आणि चौथा पर्याय 5. विद्यार्थ्यांना आपण पाहिले होते मदर या शब्दामध्ये 11 अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणून या प्रश्नातील पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न घेऊयात, हाऊ मेनी वर्ड्स कॅन बी फॉर्म इफ द लेटर्स इन द वर्ड मदर अरेंज इन स्ट्रेट ऑर्डर. म्हणजे मदर शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने घेऊन किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते शोधा. पहिला पर्याय 5, दुसरा पर्याय 6, तिसरा पर्याय 4 आणि चौथा पर्याय 2. विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे आपण मदर या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने घेऊन आपल्याला 6 लहान लहान अर्थपूर्ण शब्द मिळाले होते. म्हणून मदर या शब्दामध्ये आपल्याला 6 लहान लहान अर्थपूर्ण शब्द मिळतात. म्हणून या प्रश्नातील पर्याय नंबर 2 म्हणजे 6, पर्याय नंबर 2 ही उत्तर आपले बरोबर आहे. पुढील प्रश्न घेऊयात, फाइंड द हिडन वर्ड दॅट इंडिकेट द पार्ट ऑफ बॉडी इन द वर्ड मदर.
मदर या शब्दामध्ये शरीराचे भाग दर्शविणारा शब्द कोणता ते लिहा. पहिला पर्याय यची हे सर्वनाम आहे. दुसरा पर्याय यची आर हर हे सुद्धा सर्वनाम आहे. तिसरा पर्याय ओ आर ऑर हे कंजक्शन आहे. आणि चौथा पर्याय टी ओ ई टो हा शरीराचे भाग दर्शविणारा शब्द आहे. म्हणून आपलं या प्रश्नातील उत्तर चौथा पर्याय हे बरोबर आहे. पुढील प्रश्न घेऊया. चूज द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिव्हन वर्ड मदर. मदर या शब्दातील पुढील पर्यायापैकी कोणता शब्द अर्थपूर्ण आहे ते शोधा. पहिला पर्याय एमओटी हा शब्द अर्थपूर्ण नाही. दुसरा पर्याय आर ओ टी हा शब्द सुद्धा अर्थपूर्ण शब्द नाही. तिसरा पर्याय टी ओ आर हा शब्द सुद्धा अर्थपूर्ण नाही. चौथा पर्याय याची आर हर हा शब्द अर्थपूर्ण आहे. म्हणून या प्रश्नामधील चौथा पर्याय आपले हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न घेऊयात. फाइंड द हिडन आर्टिकल इन द वर्ड मदर. मदर या शब्दातील आर्टिकल म्हणजे उपपद शोधा. पहिला पर्याय याची हे सर्वनाम आहे. दुसरा याची आर हर हे सर्वनाम आहे. तिसरा पर्याय टी याची द हे आर्टिकल म्हणजे उपपद आहे. आणि चौथा पर्याय याची हॉट हे विशेषण आहे. परिणामी या प्रश्नातील तिसरा पर्याय टी याची द हे आर्टिकल आहे. म्हणून आपले उत्तर तिसरा पर्याय हे बरोबर आहे. विद्यार्थ्यांनो याप्रमाणे आपण विविध प्रश्नांचा सराव केलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे विविध प्रश्नांचा सराव करायचा आहे. धन्यवाद.